तब्येत चांगली आहे. पुढची भूमिका आणखीन 1-2 दिवस मला वाटतं सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटलमधून, त्यामुळे पुढची भूमिका आणखीन ठरवली नाही. समाजाला समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे. फक्त एकच की मराठा समाजानं लई अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियावरती अंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची, की मंडप काढून देणार आहेत असं तसं, तर तसं सध्या काय नाही आहे. कारण DYSP खांबेसाहेबांना ती जबाबदारी घेतलेली की आम्ही नेणार नाहीत काही नाही, कारण पोरं काय एखाद्याने टाकलं तर थोडं खात्री करत जात जा. तुम्ही लक्ष ठेवा हो या मताचा, मी आपण जागरूक असलं पाहिजे मराठा समाज, परंतु अफवांवरती विश्वास ठेवू नका, तसं काही होणार नाही. आणि दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी मेल करणं खूप गरजेचं आहे, राष्ट्रपती महोदयांना, पंतप्रधान महोदयांना, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, की सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा आणि अंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा, याबाबत सगळ्यांनी मेल करा. तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा आता म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन आहे ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे. दुसरं की 3 तारखेचे रास्ता रोकोसुद्धा स्थगित ठेवलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता, लग्न मोठ्या प्रमाणात आहे त्या दिवशी, आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत, ते लेकरं बाळं खूप ते ओरड थांबू शकतं, म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे, ज्यांना शक्य आहे, कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही आहे, शक्य आहे त्यांनी साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे आहेत, यानुसार चालायचं आहे सगळ्यांना. बाकीचं शांत चित्तानं बघायचं आहे, कोणचा कोणाच्या बाजूनं काय बोलतं आहे, आपल्याविषयी मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे, याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचं आहे, कारण त्यांनाही माहिती आहे मराठी गप्प बसतात, ऐकतात, ऐकतात आणि उठाव करतात, हे त्यांनाही माहिती आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या, कारण काय असतं डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं. त्यामुळं मराठा समाजानं शांत चित्ताने 7-8 दिवस बघावं काय चाललं आहे, कुठं कसं आहे. जसं की कालचं उदाहरण आहे, मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले, मी काय चूक केली, मराठा समाजाच्या जातीचे लेकर मोठे व्हावेत म्हणून इकडून बोललो आणि मराठा समाज मोठा व्हावं, ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलला. अरे बाबा, नेता आहे तुझं की तुझी जात आहे, यावरही बारीक लक्ष ठेवायचं, कारण पुढं त्यांना गरज आहे थोड्याच दिवसात. त्यामुळं मराठा समाजाने लढताना बारकाईने लक्ष ठेवूनसुद्धा लक्ष ठेवायचं की कोण काय विरोधात बोलतो आहे आणि मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसेकडे कसे षडयंत्र रचतात याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं आहे, सावध राहायचं आहे. किती द्वेष भरलेला आहे मराठ्यांविषयी यावरही बारकाईने लक्ष ठेवायचं आहे आणि आंदोलनं आहेत ते शांततेत सगळ्यांनी करायचं. नरेंद्र मोदीची सभा सुरू होते, चांगली गोष्ट आहे ना का, सांगतील मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतीलच. आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलनं हे 4 दिवसापासूनच 5 दिवसापासूनच स्थगित ठेवलेले, की विद्यार्थी आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत, काही आमची लढाई हटलेली नाही आहे, लढाई सुरू आहे, बघतो आहे आम्हीसुद्धा कोणकोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठ्याविषयी ते मराठा समाज बघतो आहे. मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना दिसणार आहे, फक्त चाल करा तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा. चलो, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.